विद्यार्थी मित्र हो, आपण या ठिकाणी हा जो पहिला व्हिडिओ आहे की जो आपला 3.4 पहिला होता ज्यामध्ये पाठाचं नाव आहे थिंक बिफोर यू स्पीक, या व्हिडिओ मध्ये भाग एक जो आपण केला त्यामध्ये पाठाचा सर्व कंटेंट पाहिला होता. त्यानंतर आपण पान क्रमांक 83 वर असलेला 83 वर असलेला जो येलो फ्रेम असलेलं पेज आहे हे पेज व्हिडिओ नंबर 2 मध्ये बघणार होतो. परंतु काल काही टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचला नाही. आज आपण हा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहत आहोत. मित्र हो, थिंक बिफोर यू स्पीक या पाठामध्ये बोलण्यापूर्वी आपण विचार करा असा विचार लेखकाने मांडलेला दिसून येतो. यामध्ये लेखक आपल्याला वेगवेगळ्या उदाहरणांसहित समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. या उदाहरणात दाखल देत असताना आपल्याला एका तत्ववेत्त्याचं उदाहरण दिल्याचं दिसून येत. सो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द सेकंड पार्ट ऑफ दिस व्हिडिओ, दॅट इज 3.4. द नेम ऑफ द लेसन इज थिंक बिफोर यू स्पीक. नाउ वी विल गोइंग टू स्टार्ट विथ दिस पेज, दॅट इज येलोइश पेज. फ्रेमवर्क इज गिव्हन देअर. The Socrates was one of the wisest men of the ancient world. Many were the youths whose lives he influenced for the better. Socrates counseled his disciples to keep their mouths shut and speak only when absolutely नेसेसरी. मित्रो, पहिला आणि दुसऱ्या परिच्छेदामध्ये सॉक्रेटिस नावाच्या तत्ववेत्त्याने नेहमीच तत्कालीन तरुणांवर प्रभाव पाडल्याचं दिसून येत. हाच सॉक्रेटिस नेहमी त्यांच्या शिष्याशी बोलत असताना, समुपदेशन करत असताना आपलं तोंड कधी बंद ठेवावं व कधी उघडावं याच्याविषयी मार्गदर्शन करताना दिसून येत. ओ वाईज वन, हाऊ मे वी नो वेन इट इज राईट टू स्पीक, दे आस्क्ड हिम. परंतु प्रश्न असा निर्माण होतो की कधी आपली योग्य वेळ आहे की आपण त्यावेळेला बोललं पाहिजे, असं शिष्यांनी त्याला विचार. ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क्ड युअर सेल्फ 3 क्वेश्चन्स and received an affirmative answer to each of 3 replied Socrates. Socrates yanni tana uttar dile ki kasha paddhatine apan yacha kamkaj kele pahije, ki aplo tond kadhi ugadle gele pahije, ani he 3 mudde tani aplya shishyanna sangitle ki he 3 prashna tumhi swatala vichara. कोणते 3 प्रश्न? तर त्याची उत्तर जर तुम्हाला सकारात्मक आली तरच तुम्ही तोंड बोलण्यासाठी उघडा, अशा पद्धतीचं त्यांनी मार्गदर्शन केलं. मित्र हो, काय म्हणाले ते? व्हॉट वेअर 3 क्वेश्चन, ते 3 प्रश्न कोणते होते? द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क आवर सेल्फ बिफोर वी स्पीक इट, इज इट ट्रू. बोलण्यापूर्वी सर्वप्रथम स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, मी बोलतो ते सत्य आहे काय? द फर्स्ट क्वेश्चन
we must ask ourselves before we speak is it true? If we are not sure about the veracity of what we are saying, it is better that we do not utter the word. आणि याबाबत आपल्याला कोणत्याही प्रकारचा विश्वास अथवा खात्री नसेल तर आपण शब्द कोणताही शब्द किंवा आपलं तोंड उघडलं नाही पाहिजे किंवा कोणताही शब्द उच्चारला नाही पाहिजे, जेणेकरून आपल्याकडून कोणतंही असत्य किंवा चुकीची गोष्ट बाहेर पसरली जाणार नाही. वी आवरसेल्फ बिकम ट्रान्समिटर्स ऑफ अनट्रूथ, म्हणजे आपण असत्य गोष्टींचे प्रसार करता होऊ शकतो. जर आपल्याला एखादी गोष्ट काही माहितीच नसेल, आपण कशा पद्धतीने बोलणार आहोत, आपल्याला हे बोललेलं सत्य आहे का हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपण असत्य गोष्टींचे प्रसार करणारा होऊ शकतो, हे समाजासाठी घातक आहे. दुसरा प्रश्न त्यांनी विचारला तो म्हणजे काय, द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज इज इट प्लीजंट. मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स अँड इन and vain statements the people make in idleness to hurt others. It is better that these unpleasant words remain unspoken. Dusra prashna tumhi asa vichara ki mi je bolnar ahe te dusryala ananda deu shaknar ahe kay, ani jar te nasel tar mag na bollele changle dusryala dukhavna, tyancha hrudayala thech pochavna, tyancha manamade दुःखद विचार निर्माण करणं, हे जर माझ्या बोलण्यातून होणार असेल तर मी न बोललेलं चांगलं. द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू द सॉक्रेटिस इज इट युजफुल, इज अवर स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट टू द लिस्नर, विल अवर वर्ड्स ब्रिंग कम्फर्ट टू समवन, आर वी लाइकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से, ओनली इन दॅट केस शुड वी गो अहेड. Should we go ahead and speak? म्हणजे काय, तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला, तिसरा प्रश्न त्यांनी मुद्द्यामध्ये सांगतात की इज इट युजफुल, ते तुम्हाला अथवा समाजाला उपयोगी उपयुक्त असं ठरणार आहे काय, आणि जर ते असेल तर जरूर आपण बोललं पाहिजे. विल आवर वर्ड्स बीइंग कम्फर्ट टू समवन, Are we likely to help someone with other what we say? Only in that case should we go ahead and speak. आणि असं असेल आपल्या बोलण्याने समाजाचं एखाद्या व्यक्तीचं अथवा व्यक्तिसमूहाचं भलं होणार असेल किंवा त्याला त्याचा उपयुक्त फायदा होणार असेल, त्याच्यासाठी उपयुक्त असेल, तर आपण जरूर बोललं पाहिजे असं सॉक्रेटिस आपल्या शिष्यांना नेहमी सांगत असत. मित्र हो, हा मुद्दा हा जो पेज नंबर जो 83 आहे, 83 आपला त्या दिवशी फर्स्ट पार्ट मध्ये राहिला होता, आपण सेकंड पार्ट मध्ये तो घेणार होतो, तो आपण घेतलेला आहे. आता इथे जे खाली काही मुद्दे दिलेत, काही शब्द दिलेत, दॅट इज काउन्सेल, ऍडवाइस ऑर गायडेड. काउन्सेलचा अर्थ काय होतो, सल्ला देणे, मार्गदर्शन करणे, समुपदेशन करणे. अफर्मेटिव्हचा अर्थ काय होतो, तर अन अफर्मेटिव्ह answer that is sakaratmak, the answer is yes. Veracity, it is the truth. Satya, transmitter, here it means the person who spread something, in this case untruth, म्हणजे चुकीच्या गोष्टीचा अफवा पसरवणारा असा तो ट्रान्समिटर, म्हणजे प्रसारित करणारा असा अर्थाने इथे घेतलेला शब्द आहे. तर रिफ्लेक्ट, द बॉक्स इज गिव्हन देअर, हॅव यू एव्हर पास ऑन अन एम्प्टी रिमार्क ऑर अ वेन स्टेटमेंट दॅट माइट हर्ट समवन एल्स? What can you do to avoid doing it again? आपण कधी असं कुठलंही विधान केलं आहे काय की ज्यामुळे बाकीचे दुखावले गेले आहेत, आणि हे टाळण्यासाठी आपण कोणत्या गोष्टींचा अवलंब केला? अशा प्रकारचा एक संदर्भ, जसे की A5 B5 टाइपचे क्वेश्चन आपण प्रश्नपत्रिकेमध्ये सोडवतो की ज्यामध्ये स्वमत लिहायचं असतं, अशा प्रश्नांसाठी अशा घटकांचा उपयोग नक्की होतो. आता पान नंबर 84 वर आपण इंग्लिश वर्कशॉप आहे. The same word can be used as a noun in some sentence and as a verb in other others. For example,
some examples are given here on page number 84. The grammar section and language study section is given here a little bit. That is, many are empty remarks. That remarks given as here a noun. And second sentence is, a wise man once remarked. That remark is here used as a verb. So make two sentences of own your own with each of the words given below, using same words as a noun in one and as a verb in another. So change, show, throw, return, benefit. So these words are given to solve the questions and write the answers here in terms of sentences as the change word is used in a noun or used as a verb. Show, same, throw, return, and benefit. So complete the following. Our ears are like a funnel because the two rows of the teeth are like the three, like a fence because. So these are A, B, C, D questions are given in point number 2. Complete the following sentences by reading by heart your paragraphs in the lesson and complete the sentences. The third question is, write a brief summary of the story of the young man and his spiritual teacher, making the young man the narrator. Young man, आपण मागच्या पाठामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की तो तरुण जो व्यक्ती होता, तरुण माणूस होता, तो त्याने त्याच्या गुरुकडे कसं गेला आणि त्या तरुण माणसाच्या तोंडूनच एखादी गोष्ट, यू मे बिगिन ॲज गिव्हन बिलो, आय वेंट क्विकली टू माय स्पिरिच्युअल टीचर अँड अडवाइस बिकॉज आय हॅड नाउ कंटिन्यू. तिथून पुढे मग आपल्याला काय करायचं तर ते कंटिन्यू करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आणि आय हॅड याने सुरुवात होते, म्हणजे कुठल्याही गोष्ट ही पूर्ण भूतकाळामध्ये दिली जाते. कम्प्लीट पास्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, लाईक दॅट. सो ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन युअर मदर टंग. पुढील वाक्यांचे भाषांतर आपल्या मातृभाषेत करा. द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क अवर सेल्फ बिफोर वी स्पीक इज इट ट्रू. की पुढील वाक्याचं मराठीत भाषांतर करा. काय करता येईल मित्र हो त्याचं भाषांतर आपल्याला? तर आपण असं करू शकतो की उदाहरण तुम्हाला मी देतो. बोलण्यापूर्वी सर्वप्रथम पहिला प्रश्न विचारा की हे सत्य आहे का. द सेकंड क्वेश्चन इज आस्क टू इज इट प्रिझन. दुसरा प्रश्न असा विचारा की हे दुसऱ्याला आनंद देणारे आहे काय. आणि तिसरा प्रश्न असा विचारा की हे कोणास उपयोगी अथवा उपयुक्त आहे काय. So language study is the next part. We'll discuss it in our class afterwards. And then point number 6 and 7 also we should have discuss on blackboard, or more explanation is needed for these types of questions. So we'll see it afterwards. Here we're concluding the 3.4, that is before you speak, and in video number part number 2. So that's all from here. Thank you very much.